अशा प्रकार कुठं आता इकडे जाऊ आगे का तिकडे जाऊ आगे बोडव ठीक आहे का इकडे आगे बोडव कुठं सांगे ना इकडे जाऊ काय बिके पाठवलं ना 91 ला बर आंबी आंबी जाऊ दे आता आपले दात आपले चोट कुठं काय काढता थांबा ना 2 मिनिटं भाषण चालू कामाची पद्धत माहिती मी जातो त्यावर सगळे अधिकारी घेऊन जातो त्यांना दाखवतो माझ्या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे इथं खाली पाणी साठतं मग माझ्या मुलांना मुलींना जायला याला त्रास होतो हे आता जरी वरवर दिसत असलं तर पावसाळ्यामध्ये सगळं अडचणीचं होणार आहे मला त्याच्यातनं मार्ग काढून पाहिजे आणि ते टेक्निकल काय म्हणतात काय नाही ते ऐकून घेईन माझ्याही बुद्धीला पटलं तर त्याच्यातनं पुढे जाण्याचं काम करीन नाही तर त्याला दुसरा काय पर्याय आहे त्याही बद्दलची चर्चा करू ती काही आपल्या मुला अडचण मी येऊन देणार नाही आणि हा माझा शब्द तुम्हाला माहिती मी शब्दाचा पक्का आहे त्याच्यामध्ये दुसरी काय अडचण पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही लोकांनी संधी दिल्यानंतर अनेक शाळा मी चांगल्या बांधायचा हातात घेतला त्याच्यामध्ये मग आम्ही सोमेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आमची आंबेची शाळा आमची त्या ठिकाणी मुडाळ्याची शाळा नंतर अंजनगावची शाळा त्याच्यानंतर पळशीची शाळा अशा अनेक शाळा बांधल्या आपली कारखेची शाळा आपली मागची शाळा उंडवडीची देवगाव रसायची शाळा गोजोबावीची शाळा खूप शाळा बांधल्या सिद्धेश्वर दिंबोडीची शाळा आणि ह्या सगळ्या हा आमदार निधी वगैरे नाही हे आपण आपल्या खर्चात न बांधायचं काम केलं आणि काही एक योजना आणली होती बघा आर आर पाटलांनी 1.5 लाख रुपये भरायचे 8.5 लाख रुपये ते देणार यशवंत ग्राम समृद्धी योजना आणि त्याच्यात मी अनेकांना मदत केली अनेकांचा निधी त्यावेळेस आम्हीच लोकांनी भरला आणि माझ्या जिल्ह्यात भागाला कशी त्याच्यात मदत होता येईल हा प्रयत्न आपण त्याच्यात केला आणि आपल्या इमारती उभ्या राहिल्या त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आले आता झालं काय आपल्यालाही जनाई सिरसाई चालवायची म्हटलं तर दिवसेंदिवस लोकसंख्या आपल्या पुण्यातली वाढतीये कुणी सरकारमध्ये असलं तरी त्यांना प्यायला पाणी द्यावं लागतं नीट ऐका माझ्या बांधवांनो हे तुमच्या फायद्याचं आहे मी काही गोष्टी काय झालं बाबा चला थांबा जरा 2 मिनिटं बसा त्या संदर्भामध्ये माझा त्यांनी माहितीला जाहीर पाठिंबा दिला तुम्ही नंतर जाहीर करतो त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो जरा 2-5 खुर्च्या लावा ना बसवर असं नाही काही फायदा त्याच्यामध्ये झालं काय आपण जनाई शिरसाई केली परंतु खूप अडचणी येत आहेत लाईटच्या बिलाची अडचण येते कधी कधी वरण पाणी येताना माझे पुणेकर पूर्वी 5 TMC पाणी घ्यायचे आता ते 20-22 TMC पाणी घेतात खडकवासल्याचं पाणी कमी झालं माझ्या दौंड तालुका बारामती तालुका माझा इंदापूर तालुका माझा हवेली तालुका माझा पुरंदर तालुका ह्या तालुक्याला त्याचा दणका बसतोय मी हर्षवर्धन दत्ता मामा आणि राहुल कुल आम्ही रमेश आप्पा आम्ही सगळ्यांनी आमचे मतभेद ठेवले बाजूला मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आमचे इतके दिवस आम्ही एकमेकाच्यावर आरोप केले एकमेकाच्या विरोधात लढलो पण कशा करता आम्ही सत्य करता एकत्र आलेलो नाही आम्ही त्या भागातला ह्या नाव घेतलेल्या तालुक्याच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता एकत्र आलो आम्ही काय मार्ग काढला तुम्ही म्हणाल आता काय काढला माझा काय नाही काढला आता त्याच्यात मार्ग असा काढलाय की मुळशी धरणाचं पाणी त्या टाटा कंपनीला विनंती करायची मॅनेजमेंटला विनंती करायची की बाबा तुम्ही आता पूर्वीच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या तुम्हाला परवानगी दिलेली होती त्यावेळेस आम्हाला पाणी इतकं लागत नव्हतं लोकसंख्या कमी होती आपण स्वातंत्र्य मिळवलो तेव्हा आपण 35 कोटी होतो आता 140 कोटी झालोय 4-5 पटीने लोकसंख्या वाढली धरण मुळशीचं झालं त्याच्यानंतर त्यामुळं पुणे आणि पिंपरी चिंचवड पण टेरिफिक वाढलं पवनेचं पाणी पिंपरी चिंचवडलं जातं आणि आपल्या शेतीचं पाणी कमी होत आहे त्याच्यामुळं तुमचं म्हणणं की आमची जनाई सुरू करा आमची शिरसाई सुरू करा मित्रांनो आता मी त्याच्या पुरंदर जनाई शिरसाईला आणि लाकडी लिंबोडी लाकडीलिंबोडीचं पण काम सुरू झालं आहे मी काल इंदापूरला होतो अक्षरशः माझ्या साईजचे पाईप आहेत एवढ्या मोठ्या पाईपातनं माझ्या बारामती तालुक्यातली 7 गावं आणि 10-12 गावं माझ्या इंदापूर तालुक्यातली असं ते पाणी आणतोय
ज्याच्यामध्ये जैनेकवाडी आहे, सावळ आहे, कन्हेरीचा वरचा जिराज भाग आहे, काटेवाडीचा वरचा जिराज भाग आहे. अशा पद्धतीनं मला वाटतं गोजोबावी पण त्याच्यामध्ये आहे, कटफरचा पण बहुतेक काही भाग आहे. असे ते आपण त्याच्यात केलं, काही हजार एकराची ती योजना आहे. आणि तिथं पण मी ठरवलंय की सोलर वर्क करायचं. जसं तिथं सोलर वर्क करणार, ह्या तिन्हीवर सोलर वर्क करणार. यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्प मी सादर केला, त्याच्यामध्ये मी ती घोषणा केलेली आहे. मी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींना सांगितलं, आपण राज्यात सगळीकडे करणार आहे पण टप्प्याटप्प्याने जाऊ, पहिल्यांदा ह्या चार करू आणि मग नंतर पुढच्या वेळेस टेंभू, ताकारी, म्हैसाळ, विष्णुपुरी, जेकाटापूर, उरमोडी अशा वेगवेगळ्या योजना आपण त्याच्यामध्ये घेऊ. आपल्या योजना त्या मानाने त्यांच्या तुलनेने छोट्या आहेत. आणि हे करायचं, त्याचं सगळं प्लॅन एस्टिमेट वगैरे सगळं काढले, 54 कोटी रुपये आपल्या पुरंदरला दिलेले आहेत तिथलं सगळं काम नीटनेटकं करायला, पंप आणि काय ते तुमचं इलेक्ट्रिक मोटार आणि कुठं तुटफुटतूट झालेली असले तर पाईप, त्या सगळ्या करत असताना आता टेंडर फायनल होईल, आचारसंहिता संपली की लगेच ते काम. मी जसं एखादं काम सुरू केलं की स्वतः जाऊन पाहणी करतो, तसं मी तिथं पाहणी करणार आहे. आणि चांगल्यातलं चांगलं परत माझं पुरंदरचं दुखणं कायमचं दूर झालं पाहिजे अशा पद्धतीनं मी त्याच्यामध्ये जाणार आहे. आणि लाईट बिल तुमचं त्याच्यावर सुरू झालं की तुम्हाला लाईट बिल येणार नाही, मग तुम्हाला कुठलाही पाणीपट्टी आणि मेंटेनन्स खर्च तो तर तुम्हाला द्यावा लागेल. जे सगळ्याच भागातली लोक देतात तो तुम्ही द्याल. आणि तुम्ही पण त्याला काही विरोध करेल कुणी असं मला अजिबात वाटत नाही, पण तिथं पाणी कमी पडतंय त्याचं काय. म्हणून ते टाटावाल्यांना सांगायचं की तुम्हाला जेवढी वीज तुम्ही तयार करता आणि ते पाणी 25 TMC वीज तयार करून जाते समुद्राला, त्यांचं खालीच जातं रायगड जिल्ह्यात, आणि रायगड जिल्ह्यातनं ते समुद्राला खाडीत खाडीतनं समुद्राला जाते. आम्हाला आज पाण्याची गरज आहे. तुम्हाला आम्ही सूर्यप्रकाशावर सोलर पॅनलमधनं वीज तयार झालेली, न्यूक्लिअर पासून वीज तयार झालेली, थर्मल पॉवर पासून वीज तयार झालेली, कोजन पासून वीज तयार झालेली, विंडमिल म्हणजे वाऱ्यापासून वीज तयार झालेली, ते एनरॉनला गॅसवर वीज तयार होत होती, गॅसवर वीज तयार झालेली, असे 7-8 प्रकार वीज तयार करण्याचे आता आहेत आणि वीज तयार होते. त्यामुळे आम्ही त्यांना सांगण्यात की आम्ही आमच्या ग्रीडमधनं तुम्हाला जेवढं काही पाण्याची तुम्ही वीज तयार करता तेवढी वीज आम्ही ह्याच्यातून तुम्हाला देतो, त्या बदल्यात तुम्ही आम्हाला पाणी द्या, त्या पाण्याचं जे काही रेट असेल ते आम्ही देऊ. ती तयारी राज्य सरकारची आहे. आणि आता तिथं मला मधी टाटाचे लोक भेटले, ते म्हणले अजित पवार तुम्हाला अजून पाणी पाहिजे असेल मुळशी टप्पा 1 टप्पा 2 प्यायला, तर कारण मुळशी तालुक्यातच ते मुळशी धरण आहे. मग मी त्यांना असं म्हणालो की आम्ही त्याचं बांधकाम करतो, फ्लॅट त्याची उंची वाढवायची, त्याचा 80% जमीन ताब्यामध्ये टाटाच्या, 20% लोकांची घ्यावी लागते, त्यांना चांगला आम्ही मोबदला देऊ. आणि ती 20% जमीन घेऊन 2 TMC पाणी माझ्या टप्पा 1 टप्पा 2 मुळशील प्रादेशिकला देणार आणि बाकीचं पुण्याला देणार आणि आपली जी पाण्याची बचत होईल. दुसरं खडक असलेला बोगदा काढून ते फुरसुंगीला काढणार, तिथं 2-3 TMC पाण्याची बचत होईल. हे सगळं झाल्यावर निरा डावा कालवा जसा कायमचा वाहतो, यंदा दुष्काळ असला तरी मी कायमचा चालू ठेवलेला आहे. तुम्ही बघताय उघड्या डोळ्यांनी, वरच्याही भागातले काही लोकांनी तिथनं पाणी आणलंय आणि खालच्याही भागातल्या लोकांना पाणी मिळतंय. मी आताच हेलिकॉप्टरने आलोय, काही काही भागातली पिकं बरी दिसत आहेत. त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना सांगणार की ते पाणी आम्ही पुण्याला प्यायला देतो आणि पुण्याचं वरसगाव 500 खडक वासल्याचं पाणी टेमगर पण आपण पुण्याला प्यायला देऊ. ह्या 3 धरणाचं पाणी आम्हाला टेलला येत आमचा इंदापूर तालुका, त्याच्यानंतर येतो आमचा दौंड तालुका, सिद्धेश्वर निंबडीपासून येतो आमचा बारामती तालुका आणि मग वडाण्याच्या पलीकडे येतो पुरंदर तालुका, तिकडनं दौंड तालुक्याच्या हद्द संपली की येतो हवेली तालुका. ह्या सगळ्यांना ते पाणी पुरे. मित्रांनो, मी मधल्या काळामध्ये सरकारमध्ये गेलो कामं होण्याकरता गेलो, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आम्ही सगळेच जणांची तयारी होती. नंतर काही जरा गळाले, नाहीतर माझ्याकडे सगळ्यांच्या सह्या होत्या. आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं, आमदार पण मला म्हणले की दादा आमची कामं व्हायला पाहिजे, 2 वर्ष तर कोरोनात गेले आणि कामं नाही झाली तर लोक आम्हाला जोड्यानेच मारतील, त्याकरता आपण ह्या गोष्टी केल्या. आता मला उपमुख्यमंत्री पद मिळालंय, अर्थमंत्री पद मिळालंय, मी राज्य सरकारकडनं जेवढा निधी
तुम्हाला देता येईल. आता जवळपास 300 कोटी रुपये मी लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजनेला देतोय. आता ते जसं करतोय तसं तुमच्याही बाबतीमध्ये जो काही 54 कोटी तर निधी दिला, मी मध्ये सर्वे केला, माझ्या काही जिल्ह्यांमधल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, नाझऱ्याच्या खाली जे बंधारे आहेत ते बंधारे मी चांगल्या पद्धतीने, माझ्या वरणपूरला पण बंधारे, अनेक ठिकाणी बंधारे, ते जरा वेगळ्या पद्धतीनं नवी टेक्नॉलॉजी वापरून करतो, तशा प्रकारचे अधिकारी आलेले होते, ते पाहिले, त्याचं प्लॅन इस्टिमेट झालंय. उद्याच्या आचारसंहिता संपल्या की त्यांना जो काही निधी लागायचा त्याच्याबद्दल आम्ही कॅबिनेट पुढे जातो आणि कॅबिनेटला प्रस्ताव देतो. त्याच्यातून वीर ओव्हरफ्लोचं पाणी मी त्याच्यामध्ये उचलून माझ्या तिकडचा वरचा भाग आहे माझं, चौदरवाडी, त्याच्यानंतर मोठी मोडवा जोगवडी, त्याच्यानंतर लोणी भापकर वगैरे पळशी वगैरे तो जो भाग आहे त्या सगळ्या भागामध्ये मला ते आणायचंय. त्याच्यात 1.5-2 महिने आपल्याला पाणी भरपूर मिळेल, त्यावेळी सगळी भांडी मी भरून घेतो, म्हणजे तलाव बिलाव तरुणीचा असेल, बाकीचा असेल, बाकीचं. माझा तर प्रयत्न चाललेला आहे की गुंजवणीच्या पाण्याने आणि ते पाणी कमी पडलं तर ह्या पाण्याने नाझरं पण भरून टाकायचं, म्हणजे डोक्याला तापच नाही. नाझरं भरलं की माझा खालचा नदीकाठचा भाग जरा चांगला होईल. ह्या सगळ्या गोष्टी करत करत निरा डावा कालव्याच्या संदर्भामधलं पण काम करायचं आणि तिथनंही पाणी जास्तीचं त्या ठिकाणी घ्यायचं, ह्या प्रकारे माझा प्लॅन आहे. त्याला हर्षवर्धनचा पाठिंबा आहे म्हणूनच हर्षवर्धन आज आपल्या बरोबर आलेले. राहुल कुलचा पाठिंबा आहे. आम्ही आता खूप भांडलो, आता साठीच्या पुढे गेलो. हर्षवर्धन पण म्हणला, दादा किती दिवस भांडायचं, काम करूया ना. आणि काल आम्ही एकत्रपणे दौरे केलेले आहेत, तिथं व्यवस्थितपणे ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. निरा नदीच्याही बाबतीमध्ये आम्ही बॅरेजेस करायचं ठरवलेलं आहे. आपला इकडचा भाग येत नाही, बागायती भाग येतो. उद्या शेवटच्या सभेला मी तिथल्याही लोकांना काय करणार आहे ते सांगेन. आणि ह्या सगळ्याला राज्याचा फक्त निधी कमी पडतो, केंद्राचा निधी पाहिजे. मागच्या काळामध्ये 10 वर्ष आपण केंद्राला विरोध केल्यामुळं आपल्या विचाराचा खासदार जाऊन देखील केंद्राने आपल्याला पैसे दिले नाही. आता आपल्याला मात्र तुम्ही घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबलं तर आपल्या जिरायत भागाला वरदान ठरणार आहे ह्या सगळ्या योजना. मी परवा तुम्ही बघितलं उंडवडीकरांनो आणि पंचक्रोशीतील जनतेवर, आम्ही स्टेजवर बसलो होतो, माझी खुर्ची मोदी साहेबांच्या शेजारी होती. ते एकनाथराव शिंदे बोललेपर्यंत मी मोदी साहेबांना सांगत होतो, आम्ही दोघं बोलत होतो, एवढं तर बघितलं. त्या गावच्या गप्पा नव्हत्या चाललेल्या. त्यामध्ये मी त्यांना विनंती करत होतो की मोदी साहेब तुम्हाला विजन आहे, तुम्ही मध्ये आमच्या टेंबू ताकारे म्हैसाळला निधी दिला, तुम्ही मधल्या काळामध्ये नदी सुधार कार्यक्रमामध्ये पुण्याला निधी दिला, मेट्रोला निधी पुण्यामध्ये दिला, का तर बापटसाहेब त्यांच्या विचाराचे खासदार तिथं निवडून आलेले होते, त्याचबरोबर तुम्ही मेट्रोचे काम सुरू करून ते आता पूर्णत्वाला नेलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 24/7 ही जी पाण्याची स्कीम आहे ती आपण जवळपास काय थांबा ना 2 मिनिटं भाषण चाललं, त्याच्या संदर्भातलं 24/7 ही पिण्याच्या पाण्याची योजना ही आपण चांगल्या पद्धतीनं पुण्यामध्ये राबवतोय. आता येताना मी बघितलं, माझ्या माहितीप्रमाणे मला सतत दुष्काळाला सामोरं जावं लागतं, माझ्या लोकांना मला टँकर द्यावे लागतात. निरडाव्या कालव्याला पाणी काही कासताना असतं. आता वरनं बहुतेक ठिकाणी मी मोठे मोठे स्टोरेज टँक केले, एवढी कामं चाललेली आहेत. 700 कोटीची कामं झाली का, कुठे 765, जवळपास 765, अजून त्याच्यात किंमत वाढतीये किंवा काही काही ठिकाणी काही गोष्टी राहिल्या 800 कोटीची. माझा प्रयत्न आहे की उद्याच्याला पुढची पिढी मला नावं ठेवू दे. अजित पवार इतक्या वर्षांचा आमदार होता, मग त्यांनी काय दिवा लावला. मी बाकीच्या बाबतीमध्ये काम करू शकलेलो आहे, इतर बाबतीमध्ये डेव्हलपमेंट मी करतोय ती करणार, पण मला पाण्याच्या बद्दलचा प्रश्न पिण्याचा आणि शेतीचा सोडवायचा आहे. त्याच्याकरता ह्या सगळ्या खटाटोप माझा चाललेला आहे. मोदी साहेबांना मी सांगितलं की मोदी साहेब मला केंद्राचा निधी लागेल, ते म्हणाले की माझी हरकत नाही, तुम्ही प्रस्ताव आणा. मी मध्ये टेंबू ताकारी म्हैसाळला दिलेला आहे. मी संजय काका पाटलांच्या प्रचार सभेला गेलेलो होतो मध्ये सांगलीला, त्यावेळेस संजय काकांनी पण मला सांगितलं की अशा अशा प्रकारचा निधी आणलाय. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, भावनिक होऊ नका. काही काही जण रोज तुम्हाला कोणतरी येऊन भेटताय,
कोणतरी येऊन काय सांगतायत, काही जण मी जेवायला येतो, मी चहाला येतो, ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे, मी त्याच्याबद्दल कुणाला काही म्हणणार नाही, पण त्याच्यातला एक देखील तुमचं पाण्याचा प्रश्न सोडवू शकत नाही, एक पण सोडवू शकत नाही. कारण आज केंद्रात मोदी साहेबांचं सरकार येणार आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेखा, त्यामध्ये झालंय काय, देश पातळीवर मोदी साहेबांना असा पर्याय म्हणून कुणी माणूसच पुढे येत नाहीये, आणि देशाचा तर 140 कोटी जनतेचा कारभार चालायचा आहे. ह्या सगळ्या समस्या आहेत आणि त्याच्यातून त्यांना अजून बरंच काही देशाकरता करायचंय. ते करत असताना ते देशाकरता करतील त्यावेळेस आपला जिल्ह्याचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या राज्याचा हाही फायदा मला एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने उचलायचा आहे, आणि म्हणून हा सगळा माझा खटाटोप चाललाय. म्हणून हर्षवर्धन, राहुल कुल, विजयबापू शिवतरे, आम्ही सगळेजण एकत्र आलोय. या सगळ्यांच्या संदर्भामध्ये आपण एकमेकांच्या विरोधात काम केलेलं तुम्हालाही माहिती आहे, पण नुसतंच विरोधात काम करून जर तुमचा पाण्याचा प्रश्न सुटणार नसेल तर एकमेकाला विरोध करून मिळवतोय काय आपण? शेवटी काय, विरोधच नुसता, त्याच्यातनं प्रश्न काय सुटला? म्हणून आम्ही थोडस वेगळ्या अँगलने विचार केलेला आहे, पण त्याला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे. तुमच्याकडे आता सुवर्ण संधी आहे, या संधीचा फायदा घ्यायचा का आणखीन काय करायचं हे तुमचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल हे सगळं मी सांगितलेलं आहे, ती करण्याची धमक आणि ताकद माझ्यामध्ये आहे. मी ते माग वेगवेगळ्या ठिकाणी करून दाखवलं. लाकडी लिंबोडीच्या बाबतीमध्ये मला उशीर झाला, पण मी काम सुरू केलं. योजना ती म्हणजे कॉन्ट्रॅक्टर चांगला दिलाय, आणि आमचा दत्ताबाबाचा प्रयत्न हा आहे की वर्ष 6 वर्षातच काम हातानिराळ करायचं. कारण आता पंप मिळतात, सगळ्या मिळतात, मशिनरी मोठी मोठी मिळते, धडाधड मशिनरी लावली तर खोदाई होती, सगळं काही होत आहे. अशा पद्धतीनं आपण पुढे गेलो तर जो माझा भाग जिरायत भाग जिरायत भाग, आणि मग सगळे पाणी सोडा, टँकर द्या वगैरे वगैरे, बाकीच्या अनेक गोष्टी, शिक्षणाच्या बद्दलच्या सोयी केल्यात, हॉस्पिटलच्या बद्दलच्या सोयी केल्यात, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सोयी केल्यात. आम्ही महायुतीच्या तर्फे तुम्हाला 25-15 निधी दिला, तुम्हाला जिल्हा परिषदेचा निधी दिला, तुम्हाला DPDCचा निधी दिला, राज्य सरकारचा निधी दिलाय. ह्या उंडवणीला आपण किती दिले आतापर्यंत? अरे आहे ना तो तख्ता, 7-8 कोटी रुपये दिले. एका गावाला एवढे कोटी रुपये कधी मिळालेले आठवते का? 25,000 आमदाराला 5 कोटी असतात, एका आमदाराला त्याच्या सगळ्या मतदारसंघाकरता 5 कोटी, आपल्या एका गावाकरता असे पैसे आणले. मी पैसे, माझं फक्त म्हणणं आहे की काम क्वालिटीचं हो, ते चांगलं व्हावं, त्याचा लोकांना फायदा व्हावा, हीच त्याच्या पाठीमागची भावना. हा पालखी मार्ग हा मोदी साहेबांच्या सरकारमुळे झालाय. नितीन गडकरींनी ते केलं, मोदी साहेब माग एकदा म्हणाले होते देऊ आणि आळंदीवरून पालखीची पंढरपूरला जाते तिथं सोय करा, परंतु आता आपल्याला तिथं झाडं लावावी लागतील. झाडं लावली परंतु ती जगवावी लागतील, आणि तशा पद्धतीचा आपला सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या सुधारणा, एकदा मोठे रुग्ण झाले की लोकांच्या अनेक अडीअडचणी त्याच्यातनं दूर होतात. त्या संदर्भामध्ये केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आलं तर मी तुम्हाला रेल्वेच्या करता निधी आणू शकतो. आपली बारामतीची रेल्वे बारामतीहून आता फलटणला नेणार, आता शेवटचं स्टेशन बारामती राहणार नाही, आता बारामती साऊथला जावा, नॉर्थला जावा, कुठेही जावा, उलट बारामतीचं ते स्टेशन मात्र हलवणार, जरा अलीकडच्या बाजूला होणार, नेपथवळण आणि कटपणच्या पुढं असं ते जात आहे, परंतु बारामती वाढली, MIDCच्या ठिकाणी आपण चांगलं स्टेशन करू आणि लोकांना पण त्याचा फायदा होईल, बारामतीकरांना पण त्याचा फायदा होईल. या प्रकारे माझा केंद्रातनं तो एक प्रयत्न आहे. केंद्रातनं मी आता ज्या काही पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीच्या पाण्याच्या योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजना 700 कोटीच्या चालल्या, त्याच्यात 350 कोटी केंद्राच्या असतात, 50% आपल्या असतात, त्याच्यावर तिथं 50-50% असतात, ती काही अडचण नाहीये. पण लिफ्टच्या करता आणि या बाकीच्या कामाच्या करता जो पैसा लागणार आहे तो पैसा आपण आणू शकतो. म्हणून मी तिकडं शिवाजीराव आढळराव पाटील, इकडं सुनीत राजित पवार, तिकडं मुरलीधर मोहोळ,
आणि पलीकड मावळामध्ये श्रीरंगाप्पा बारणे यांच्याकरता प्रचार करतोय, बाकीच्या करता बाहेरच्या लोकांच्या करता प्रचार करतोय, त्याच्यात मला कुणालाही दुखवायचं नाही. 5 वर्ष वाया गेली तर तितकं, एकदा निवडणूक झाली 5 वर्ष वाया गेली तर आपला बॅकलॉग वाढतोय. 10 वर्ष त्याच्यामध्ये आपली वाया गेलेली, 10 वर्ष आपल्याला केंद्राचा निधी आलेला नाही, ही गोष्ट कृपा करून आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. बाकीचे पण काही प्रकल्प, आता एमआयडीसी मध्ये देखील मी पुढची जागा वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ताब्यामध्ये घेतोय एमआयडीसीच्या, आणि तिथं पण काही उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं, आशीर्वादामुळं, सहकार्यामुळं माझ्याही मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या ओळखी झाल्या, माझ्याही पंतप्रधान अमित शहा यांच्या सगळ्यांच्या ओळखी झालेल्या आहेत, अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माझ्या ओळखी झाल्या. ह्या ओळखी आपल्याला ह्या न त्या निमित्तानं आपल्या भागाचा विकासाकरता, जिल्ह्याच्या विकासाकरता त्याचा उपयोग करून घेता येतो. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की ह्या रस्त्याने आपण पुढे जाऊया, परंतु तुम्हालाही हे पटलं पाहिजे. तुम्ही पुन्हा पुन्हा मी सांगतो, भावनिक होऊ नका. काही काही जण सांगतील, आणखीन काही सांगण्याचा अधिकार त्यांना पण आहे, मला पण आहे, पण ऐकायचं कुणाचं हा तुमचा अधिकार आहे. मित्रांनो, मी जवळपास 10 वर्ष अजून तुमचं काम करू शकतो एवढं माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे. मी रात्री 2 पण अलीकडे झोपतोय, परंतु 5 उठतोय आणि 6 कामाला लागतोय. अक्षरशः आता हेलिकॉप्टरमध्ये डुलकी मारली आणि ते खाली उतरलं की म्हणणार काय, तर ते म्हणले नाही तुमचं बारामती आलं काय करणार काय, शेवटी शरीराला काहीतरी विश्रांती लागते. अशा पद्धतीनं माझा प्रयत्न चाललेला आहे. उद्याचा आजची रात्र, उद्याचा दिवस, उद्याची रात्र आणि परवाचा दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. मला माझ्या आया बहिणींना पण विनंती करायची की तुम्ही पण ह्या सगळ्याची गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घ्या आणि त्याच्यातनं जे जे मला राज्याच्या आणि केंद्राच्या वतीनं करता येईल, जे जे मला सीएसआरच्या माध्यमातून करता येईल, त्या त्या गोष्टी करण्याच्या करता मी आणि माझे महायुतीचे सगळे कार्यकर्ते, नेते हे तुम्हाला त्या ठिकाणी साथ दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये उंडडी कपट चिराईत पट्ट्यातील 1000 सभासद आपण माळेगाव कारखान्याला केले 2020 साली. 15,000 टनाचं उत्पन्न तुम्ही घेतलंय. 2024 साली 32,000 टनाचं उत्पन्न तुम्ही घेतलंय. त्यामुळं ह्या परिसरात 11 कोटी रुपये आले बाळासाहेब, 11 कोटी रुपये आले. हे आपल्याला 11 कोटीवर नाही थांबायचं, त्याला तुम्ही मला साथ द्या. 110 कोटीपर्यंत तुम्हाला देतो. का कसं देतो तर पाणी हक्काचं देऊ. पाणी आलं ना की तुमच्या अंगात पाणी आहे पण तुमच्या शेतात पाणी नाही आहे. शेतात पाणी नसल्यामुळं प्रॉब्लेम येतोय. आणि हे ह्या बरं, आपण दुसरा कोणाचा घास काढत नाही. टाटाचं पाणी मी काय करतोय, वीज तयार करते तेवढी वीज मी त्यांना दुसरीकडनं देतो ना, सेंट्रल ग्रीडमधनं, त्याच्यावर त्यांचाही भागत आहे. आणि पाणी आपल्या पुण्याला प्यायला मिळालं की आपलं खडकवासला वरसगाव 500 पाणी आपल्याला मिळेल. खोटं नाही सांगत, आपल्याला इतकं समाधान आहे. तुम्ही फक्त कुठेही वळ्यानं आलेल्या तालीला सोडू नका, नीटपणे आपल्या आपल्या शेतामध्ये राबा. माझा प्रयत्न हा पण आहे, बंद पाईपलाईन मधनं ज्या त्या शेतामध्ये दारी काढून द्यायची, म्हणजे अजून पाण्याची त्या ठिकाणी बचत होईल. काही काही ठिकाणी आपण केलंय, लोणी काळभोरच्या परिसरामध्ये केलंय, बोरकरवाडीच्या परिसरामध्ये केलंय, मोरगावच्या परिसरामध्ये केलंय, तरडोलीच्याकडे पाणी आपण त्या ठिकाणी आणलंय, वाकीच्या तलावामध्ये पाणी आपण बंद पाईपलाईन बंद आणलंय. परंतु तेवढं पाणी अजून खालणं आपल्याला कायमचं मिळत नाही, ते आपलं थोडीशी अडचण आहे. ती अडचण दूर करण्याच्या करता हा सगळा खटाटोप आपल्याला करावा लागतोय, ह्याची कृपा करून आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. बाकीच्या बद्दल, दुधाला दर 5 रुपये वाढून देणं, बाकीच्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला, तुमच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला, तुमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ह्या अडीअडचणी सोडवण्याच्या करता आमचं लक्ष आहेच. मागे कांदा उत्पादक शेतकऱ्याला 350 रुपये सबसिडी दिली, आता काही प्रमाणात कांदा निर्यात करायला परवानगी दिली. उद्याच्याला त्याचे भाव वाढावेत हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न. मी त्या दिवशी मोदी साहेबांना सांगितलं, मोदी साहेब ते शेतकऱ्याला, आमच्या शहरी भागातल्या लोकांना कांदा रिझनेबल दरामध्ये मिळावा मान्य,
पण किमान आमच्या शेतकऱ्यांनी पिकवलेला खर्च निघून काहीतरी आमच्या प्रपंचाच्या करता पण त्याला मिळायला पाहिजे ना. ते मिळालं तर म्हणलं ठीक आहे, आता मी 0% व्याजाने तुम्हाला पीक कर्ज बँकेच्या माध्यमातून देतोय, 1 रुपयामध्ये तुमचा पीक विमा आम्ही उतरवतोय, बाकीचे पैसे केंद्र सरकार राज्य सरकार त्या ठिकाणी भरतय. अशा अनेक गोष्टी बऱ्याचदा बोलल्याशिवाय कळत नाही, परंतु अनेक गोष्टी त्या ठिकाणी चालू आहे. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना, मला तर तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे, एवढ्या रखरखत्या उन्हात अक्षरशः माणूस शिजून निघतोय. इथं भात ठेवलं ना ती भात शिजल, आणि तवा ठेवून पोळी आणण्याची टाकली तर ती पण शिजल, खोटं नाही सांगत, एवढं ते तापतय. पण तुम्ही माझे विचार ऐकण्याच्या करता आला, मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. मी तुम्हाला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, मी कुणाचा अनादर करणार नाही. माझ्या तरुण तरुणींच्या करता देखील वेगवेगळ्या प्रकारच्या भरत्या एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि मी असे सगळे मिळून त्यामध्येच आमचं काम चाललेलं आहे. फक्त ते मोठ्या प्रमाणावर भरती असल्यामुळे एमपीएससीला अधिकारी त्यांना ते उरकत नाही. मी आता त्यांच्या काही अधिकाऱ्यांना पण म्हणणार आहे, तुम्हाला तुम्ही संख्येने कमी आहात तर दुप्पट तिप्पट आम्ही अधिकारी तिथं देतो, जेणेकरून त्या पटीमध्ये माझे वेगवेगळे डिपार्टमेंट, मला बऱ्याचदा सांगतात प्राथमिक आरोग्यमध्ये आशा वर्कर नाहीये, किंवा आमचे डॉक्टर नाहीये, किंवा आणखीन कोण, कुठं ग्रामसेवक नाही, कुठं तालाठी औषध नाही, कुठं काय नाही, त्याच्या संदर्भात ते पण भरत्या ह्या लवकर करण्याचा प्रयत्न. त्याच्यामध्ये मान्यता लागते फायनान्सची, मी अधिकाऱ्यांना पण सांगितलं नोकर भरतीच्या बद्दल फाईल आल्यानंतर पॉझिटिव्ह करायची, अजिबात निगेटिव्ह करायची नाही. ह्या पद्धतीनं मित्रांनो आपण सगळेजण पुढे चाललोय, आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की सारखं 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 जिरायत भाग, जिरायत भाग, जिरायत भाग, ते मला जिरायत शब्दच काढून टाकायचा. हो, जिरायत न राहता बागायती भाग, जसं कॅनलच्या खालचा बागायती भाग झालाय तसा वरचा पण बागायती भाग. आणि आत्ता मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या मी अतिशय स्पष्ट तुम्हाला सांगतो, ह्या या गोष्टी करण्याच्या करता तुम्ही तुमचं पवित्र बहुमोल अशी साथ दिली, मत दिलं, सहकार्य केलं, तर मतदान झालं, निकाल लागला की दुसऱ्या दिवशी अजित पवार कामाला लागलाच म्हणून धडाधड अधिकाऱ्यांना सूचना देऊन धडाधड प्लॅन एस्टिमेट तयार करून मंजुऱ्या घेऊन वेळ पडली तर जोर राहू दे आपल्याला, 7 तारखेपर्यंत जोर राहू दे, एवढा जोर असला तर लयच भारी आहे. पण आता पण एकच वादा, रात्री पण एकच वादा, नाहीतर माझ्यासमोर एकच वादा, पुन्हा रात्री तिसरंच काहीतरी तुणतुण वाजवायचं, तसलं काही करू नका. जे काही असेल ते खुल्या मनाने करा, आपण काही एक परिवार म्हणून एकमेकाला आधार दिलेला आहे, ह्याच्यातनं कुणालाही आपल्याला अनादर करायचा नाही, नाराज कुणाला करायचा नाही, मात्र आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य करायचं, आपल्याला उज्ज्वल करायचंय, ह्या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी करा. अनेक गोष्टी जिरज भागामध्ये पण करण्याच्या करता आपण यशस्वी झालेलो आहे, अजून कुठंतरी चपढप आहे. कुठं 2 गट असतील तर 1 गट इकडचा प्रचार करतो म्हणून दुसऱ्या गटाने दुसरा प्रचार करायचा, ह्याच्यातून प्रश्न सुटणार नाही. शेतीचं पाणी आणत असताना शेवटी सगळ्यांना ते मिळणार आहे, आणि तुमच्यात आर्थिक सुबत्ता आल्यानंतर तुमच्या मुलाबाळांचं कल्याण होणार आहे, तुमच्या प्रपंचाचं कल्याण होणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये बियाणं वगैरे बाकीचं तर आम्ही देऊ चांगल्यातलं चांगलं, ते काही काळजी करू नका. पण अशा प्रकारे पुढे गेलं तर आपला निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. भर दुपारी तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल खरोखरीच उंडोडी कडे पठारकरांचं, जरारवाडी, आजूबाजूची जी गावे, माझी गाव आहे तिथल्या सगळ्यांचं, बंधू भगिनींचं, तरुण मित्रांचं मी मनापासून आभार मानतो. मात्र एक गोष्ट करा, मी का बारामतीमध्ये एवढी कामं करू शकलो की तुम्ही एवढ्या प्रचंड संख्येने मताने मला निवडून पाठवता की मी तिथं विधान भवनात जाताना ताट मानेने जातो की माझ्या बारामतीकरांनी 1,68,000 मताने निवडून दिलं, तसं उद्याच्याला सुनेत्राला पण चांगल्या मताने निवडून द्या. सुनेत्रांनी तुमचा विश्वास तुम्ही त्याच्यावर टाकल्यानंतर त्या विश्वासाला सुनेत्रा अजिबात तडा जाऊन देणार नाही, की कुठेही त्या ठिकाणी अडचण येऊन देणार नाही.
ती आपली कामं व्यवस्थित त्या ठिकाणी करेल. तिनं टेक्सटाईल पार्क उभं केलंय, तिनं संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात काठेवाडी गाव नंबर एक लांडलंय. अनेकांना तुमच्यासारख्यांना बरोबर घेऊन एन्व्हायरमेंट फोरममध्ये पशु पक्ष्यांच्या करता ओढा खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरण, प्लांटेशन अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं त्या ठिकाणी केली. विद्या प्रतिष्ठानसारखी संस्था, त्याचं चांगलं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. बरेच जण म्हणतात, मी मागेही सांगितलं की याच्यातल्या दोन तीन संस्था सोडल्या तर बाकी फार पूर्वीच्या आपल्या संस्था आहेत. संस्था काढणं हेही महत्वाचं आहे, परंतु काढलेली संस्था पुढं चांगल्या प्रकारे चालवणं हे त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. मित्रांनो, मी सांगलीला त्या दिवशी गेलो होतो, स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी काढलेल्या 8-10 संस्था आज अक्षरशः फार त्याचं वाटोळ झालंय. तो कारखाना कुणाला तरी चालवायला दिलाय. वसंतदादा शेतकरी बँक बंद पडलेली, दूध संघ बंद पडलेला आहे, प्रक्रिया करणारा आणखीन कुठला तरी संघ बंद पडलेला आहे, एकही नीट चाललेलं नाहीये. सूतगिरणी बंद, सगळं जेवढ्या संस्था आहेत ते सगळ्याची वाट लागलेली. तसं आपल्या संस्था आपण चांगल्या चालवतोय, पुढेही मी चांगल्या चालवी. मी माझा जो काही माझ्या एकंदरीत कामाची पद्धत आहे त्याच्यातून लोकांचा फायदा कसा होईल ते मी करत असतो. माझी सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की बाबांनो, दादा ते आले होते आता काय करणार म्हणून गेलो होतो त्यांच्या बरोबर, हे असलं संजय होता कामा नये. त्या म्हणजे मी आपलं संजयचं हनुमंतचं नाव घेतो, संजय हनुमंत असं काही होता कामा नये. कारण काय होतं, आज ना उद्या ते उघडं पडतं, कशा करतात तसं करायचं. आणि मी कुठं कमी पडलो तर सांगा ना की अजित पवार उलट बाकीचे तालुके काय म्हणतात, तुम्ही आम्हाला आमदार म्हणून निवडून द्या आणि आमचा तालुका बारामती तालुक्यासारखा करू. म्हणजे ती उदाहरणं आपल्या तालुक्याची देतात आणि आपल्यातली लोक काम करणारी मात्र कुठेतरी गडबड गडबड करतात. असं कृपा करून करू नका. ते दिवस महत्वाचा आहे, ती वेळ महत्वाची आहे, ती वेळ मात्र तुम्ही दौडू नका अशी माझी तमाम माझ्या इथं बसणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींना, तरुण मित्रांना, आणि हे करताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका. मी कधी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कौले तुम्हालाही माहिती, मी जात कधी बघितली नाही. त्यामध्ये ज्याच्यात कर्तृत्व आहे, ज्याच्यात नेतृत्व आहे त्याला संधी दिली, नव्या चेहऱ्यांना संधी दिली, अशा अनेक गोष्टी केल्या. काही काही वेळेस काही चांगले निघाले, काही काही वेळेस काही थोडेसे वेगळ्या विचारांचे निघाले, ठीक आहे, आपण काय अंतर यांनी नाहीये त्याच्यावर, त्यांच्या मनात नक्की काय ते आपल्याला माहिती असण्याचं कारण नाही. पण खूप जणांना आपण संधी देण्याचा प्रयत्न केलाय, पुढं पण आपण आपल्या संस्थांच्या माध्यमातून अनेकांना संधी देण्याचं काम करू, आपल्या आई बहिणींना पण संधी देण्याचं काम करू. अशा प्रकार कुठं आता इकडे जाऊ आगे का तिकडे जाऊ, आगे बोडू ठीक आहे का इकडे आगे बोडू, कुठं सांगे ना इकडे जाऊ. नाही, मला महाराष्ट्रातच बरे, मी आपला तिथं एकदा दिल्लीला पाठवलं ना साहेब तुम्ही, काय बिके पाठवलं ना 91 बर आंबी आंबी. जाऊ दे आता, आपलेच दात आपले चोट कुठं काय काढता. मी ठरवलेलं आहे की कुणाचं काही काढायचं नाही, उणी दोणी काढली तर तुम्हाला माहितीये उकीरडा किती उकरत बसलं तरी त्याच्यातनं काय निघणार आहे. आपलं आपलं काम करू, आपलं लोकांचं भलं करू. जिरायत शब्द काढायचा, ज्याला वाटतंय ते झालं तरी जिरायत शब्द काढायचा, एवढा मात्र संकल्प मी केलेला आहे. त्याला तुम्ही आशीर्वाद द्या, त्याला तुम्ही साथ द्या, एवढीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आणि पुढच्या कार्यक्रम पुढच्या सभेला जाण्याची आपली परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.